सध्या देशासह राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहे. दरम्यान या कालावधीमध्ये अनेक राजकीय पक्षातील उमेदवार अनेक प्रकारचे आश्वासन आणि आमिष दाखवत मतदारांचे मत आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. असाच एक अफलातून प्रयत्न वर्ध्यातील एका उमेदवाराकडून होताना दिसतो. वर्ध्यात दारूबंदी असताना ही दारूबंदी उठवून सर्वांना समान न्याय देऊ अशा आशयाचा वचननामा एका उमेदवाराने जाहीर केला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील 2 विधानसभा क्षेत्रात दारूबंदी नाही, तर वर्ध्यातील 4 विधानसभा क्षेत्रात दारूबंदी आहे. त्यामुळे एकाच लोकसभा क्षेत्रात जनतेला वेगळा न्याय कसा, याकडे देखील या जाहीरनाम्यामधून लक्ष वेधलं गेलं आहे. वर्धा तसा शासनाने दारूबंदी असलेला जिल्हा घोषित केला आहे, पण याच वर्धा जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारूची सर्वाधिक विक्री होत असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे अवैध पद्धतीने दारूची विक्री तर होतेच, शिवाय त्यात नकली दारू देखील जोरात विकल्या जात असल्याची चर्चा आहे. मग अशा कायदेशीर परवानगीने दारू वर्ध्यात का विकली जाऊ नये? दारू विक्रीतून मिळणारा महसूल उगाच का उडतोय? शासनाच्या फायद्याची हीच गोष्ट लोकसभा निवडणुकीत वर्ध्यात विदर्भवादी आशिष इझनकर यांनी विदर्भ राज्य आघाडीकडून आपली उमेदवारी दाखल केली आहे. आपण जनतेसाठी काय करणार याचा लेखाजोखा मांडणारा अजेंडा त्यांनी एका पत्रकातून जनतेसमोर मांडला. या पत्रकातील 13वा मुद्दा मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. हा मुद्दा आहे वर्ध्यातील दारूबंदी हटवण्याचा. दारूबंदी हटवून दारू सुरू करण्यात येईल असा हा मुद्दा मतदाराच्या मात्र चर्चेचा विषय ठरला. वर्ध्याच्या दारूबंदीचा इतिहास जर पाहिला तर तो रोचक आहे. 1980 दशकापासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली, त्यासाठी कायदाही झाला, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये हा कायदाच तोकडा पडला आहे. छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारू विक्री सुरू आहे याची जाणीव पोलिसांना देखील आहे. निवडणूक काळात तर याला अधिकच होतात. आता केवळ कागदावर उरलेली दारूबंदी हटवण्यास काय हरकत, असाच प्रश्न अनेक जण विचारू लागले. छुप्या मार्गाने तर दारू विकलीच जाते, पण याही पलीकडे विषारी दारू आणि नकली दारू देखील शौकीन असणाऱ्यांच्या माथ्यावर मारली जाते. शेजारच्या नागपूर, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यात दारूबंदी नाही. वरुड, मोर्शी, धामणगाव, चांदूर रेल्वे ही गावे वर्धा लोकसभा क्षेत्रात येतात. मी जर खासदार झालो तर सर्वांना समान न्याय देईल अशी शपथ मी घेणार आहे, पण दारूबंदी मात्र या शक्तीला आड येत आहे, असाच विचार या उमेदवाराचा. कारण वर्धा लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या 4 विधानसभा क्षेत्रात दारूबंदी असेल तर वरुड आणि धामणगाव येथे दारूबंदी नाही आहे, त्यामुळे माझे समान न्याय देण्याचे तत्व खोटे ठरत असल्याचा दावा या उमेदवाराने केला आहे. तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.